नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। कसारा ग्रामपंचायतीत एकूण 12,000 मतदार असून 18 उमेदवार निवडून द्यायचे आहे। त्यासाठी 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। सरपंच मतदार राजा निवडून देणार असून सरपंचासाठी 6 उमेदवार निवडणूक लढवित आहे। कसारात 6 दिवसांनी एकदा पाणी येते। पाण्याची भीषण अवस्था असून कसारा हा टेकडीमय भाग असून चालायला नीट पाऊलवाट देखील येथे नाही। येथील जनतेला बदल हवा असून भाजपला मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष विनायक नारायण सावंत हे वार्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवित आहेत। भाजपचा विजय हा निश्चित मानला जात आहे। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी शहर शाखा शहर अध्यक्ष विनायक नारायण सावंत। भारतीय जनता पार्टीतर्फे मुखानी कसारामध्ये सदस्यासाठी 13 सदस्य उभे केलेले आहेत आणि एक सरपंच म्हणून उभे केलेले आहे। आणि ह्या परिवर्तनासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी शहर शाखेतर्फे आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सुविधा देऊ ही आपल्याला ह्या मुलाखतीबाबत आपल्या वचन देतो। बस, धन्यवाद। तरी सगळ्या जनतेला मला आव्हान आहे का जास्तीत जास्त मतांनी आमच्या जे सदस्य व सरपंच आहे जास्त भरघोस मतांनी विजय करावे, हीच त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांचा आशीर्वाद कायम सुरू राहू द्या, हीच शुभेच्छा त्यांना विनंती करतो। धन्यवाद। मोखाव आणि कसाराच्यामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही मॅडम, आतापर्यंत गेली 25 वर्षे शिवसैनिक सत्ता आहे पण काळी मात्र काय काम केलं नाही, फक्त आपलं घर भरायचं काम केलं त्यांनी। आता ह्या कसाऱ्यामध्ये जवळजवळ 50,000 ते 60,000 लोकसंख्या आहे पण इथं धड शाळेची सुविधा नाही आणि धड दवाखान्याची पण व्यवस्था नाही आणि जो इमारत जो बांधून ठेवला जिल्हा परिषद PSC म्हणून आहे तिथं काळी मात्र म्हणजे स्टाफ आहे बिलकुल नाही। जो अर्ध्या रात्री कुणा साफ चालतो कुणा काय चालतो त्या काही प्रकारची सुविधा आहे तिथं उपलब्ध नाही। तर माझ्या मते आता गेल्या टायमाला जी शिवसेना इथं उभी राहिली होती ते कॅन्डिडेट त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं का आम्ही हा पूर्ण वार्ड आम्ही दत्तक घेतो म्हणून। त्या दत्तकासारखा त्यांनी की तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही आला असाल या रोडनी पण काळी मात्र जागोजागे खड्डे असतील, ज्या वरिष्ठ जे माणसं आहेत त्यांना चालायची धड व्यवस्था पण बिलकुल नाही। तर ह्याकरता म्हणजे लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की ह्यानंतर जो भारतीय जनता पार्टी जो विकास करते याच्यामध्ये फक्त आत्ता जो मागील मोदी साहेबांचा जे देशामध्ये जी लहर आहे त्याकरता त्यांनी आता जे नवीन हे केलेले आहे सबका साथ सबका विकास ह्या माध्यमातून खरंच आम्ही भारतीय जनता पार्टी ह्यानंतर जे पॅनेल येईल तर जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावा BJP निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? मॅडम, आतापर्यंत आपल्या एकही सदस्य नसताना आपण ज्या वाढवाय ज्या व्यवस्था केलेल्या आहेत, समजा आता खासदार निधून जो साखाव पुलाचा 20 लाखाचा जवळजवळ जो रस्ता केला आपला साखाव पूल केलेला आहे, 500 मीटरचा डांबरीकरणाचा रस्ता केलेला आहे, आता जी जिल्हा परिषद जी शाळा आहे पाटीलवाडी म्हणून तिथं आपण जे मुलं जमिनीवर बसायचे तिथं आपण चांगल्या प्रकारची आपण लादी बसून दिली, आता शौचालयाचं आपण काम करतो आहे, एक राडेचा पाडा तिथं पाण्याची व्यवस्था नव्हती आपण तिथं विहिरीचं काम करतो आहे आणि आजूबाजूचे खेडेपाडे त्यांच्या ज्या म्हणजे संस्थेच्या माध्यमातून आपण चांगल्या शाळेच्या सुखसुविधा उपलब्ध करून देतो या माध्यमातून लोकांना विश्वास आहे। या या भारतीय जनता पार्टी कुठल्या प्रकारचा सदस्य नसतानासुद्धा आता चांगल्या प्रकारे हे काम करतात आणि यांच्यावर विश्वास टाकला तर भविष्यामध्ये आपल्या कसाऱ्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्यावं लागेल हे आता ठाम लोकांनी विचार केलेला आहे। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।